भारतानं अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. बॅलिस्टिक प्रकारच्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5000 किलोमीटर इतकी असून या क्षेपणास्त्राद्वारे आण्विक अस्त्रही वाहून नेणं शक्य आहे. ओडिशाच्या व्हिलर बेटावर या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. काय आहेत अग्निपाचची वैशिष्ट्य पाहूयात. मारक क्षमता आहे 5000 किलोमीटर अग्निपाचची. 1.5 टन स्फोटक वाहून नेण्याची क्षमता आहे. अग्निपाचची ही कॅनिस्टर लॉन्च चाचणी आहे. अग्निपाच बाळगण्यास सोपं आहे. अग्निपाच क्षेपणास्त्र कुठेही सहज सुरक्षित वाहून नेता येण्यासारखं आहे. आणखी एका चाचणीनंतर अग्निपाचचा सैन्य दलात समावेश होणार आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित जोशी आहेत, त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूयात. अमित, अग्निपाच विषयी काय सांगता येईल? मला माहिती आहे की भारताच्या खात्यामध्ये किंवा भारताच्या ताफ्यामध्ये एक महत्वाचं क्षेपणास्त्र म्हणून अग्निपाच करता येईल. अर्थात या क्षेपणास्त्राचा सैन्य दलात अजून समावेश झालेला नाही, मात्र आजच्या चाचणीमुळे कदाचित हा समावेश होण्याचा मार्ग असा मोकळा होणार आहे. कदाचित आणखी एक चाचणी झाल्यानंतर अग्निपाच भारताच्या सैन्य दलामध्ये दाखवलेलं त्याचं वैशिष्ट्य अग्निपाचचं म्हणजे 5000 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता आहे. म्हणजे संपूर्ण चीन आता आपल्या मारक क्षमतेमध्ये मारक हल्ला करण्याच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. चीन बरोबर अगदी थेट अर्धा युरोप पर्यंत आपण कुठेही मारा करू शकतो अशा प्रकारच्या या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. आणि आजच्या चाचणीचं वैशिष्ट्य म्हणजे आजची चाचणी ही नळकंड्यातून किंवा कॅनिस्टर लॉन्च पद्धत केलेली आहे. म्हणजे हे क्षेपणास्त्र सहज कुठेही पाहून नेता येऊ शकतं. म्हणजे एका मोठ्या ट्रकवर सुद्धा कंटेनर ट्रकवर सुद्धा हे क्षेपणास्त्र आपण वाहून घेऊन जाऊ शकतो आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी तो ट्रक किंवा कंटेनर उभा करून आपण एक क्षेपणास्त्र लागू शकतो अशा प्रकारची क्षमता आता आपण प्राप्त केलेली आहे. थोडक्यात अग्निपाचच्या आजच्या चाचणीमुळे अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. आपण अग्निपाच कधीही कुठेही कुठूनही त्याचा आपण चाचणी किंवा त्याचा आपण त्या अग्निपाचद्वारे आपण हल्ला करू शकतो. आणि आजची चाचणी मुख्य म्हणजे यशस्वी झालेली आहे. त्याच्यामुळे आता पुढच्या एखाद्या चाचणीनंतर याचा सैन्य दलात समावेश होईल आणि भारताच्या संरक्षण खूप मोठी भर अग्निपाचच्या समावेशाने मिळणार आहे. आजच्या चाचणीमुळे त्याचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.